नंदनवन पुलिस स्टेशन के अंतर्गत दो आरोपी प्रवृत्ति के लोगों को गिरफ्तार किया गया। आरोपी के पास से एक देसी बनावटी पिस्तौल सहित दो जिंदा कारतूस मिले हैं। कार्रवाई परिमंडल 4 के तहत राहुल माखनीकर सहायक पुलिस उपायुक्त विजय धापोड़कर के मार्गदर्शन में की गई। आरोपी 22 वर्षीय नंदनवन निवासी नदीम उर्फ नंदू और 23 वर्षीय हसनबाग निवासी शेख शाहरुख है। पुलिस को गुप्त सूचना मिली थी कि हसनबाग निवासी हरिभाव कोलते अपार्टमेंट के सामने नदीम देसी बनावटी की पिस्तौल व कारतूस लेकर दूसरे व्यक्ति को देने के लिए आने वाला है। जानकारी मिलते ही वरिष्ठ अधिकारी कर्मचारी ने जाल बिछाकर नदीम को सावधानी और चालाकी से धर दबोचा है। जब उसे सख्ती से पिस्तौल के बारे में पूछा गया तो उसने पिस्तौल और कारतूस दूसरे आरोपी शेख शाहरुख के पास होने की बात कही, जिसके बाद पुलिस ने उसे घर में जाकर गिरफ्तार किया। कार्रवाई शहर पुलिस उपायुक्त परिमंडल 4 के मार्गदर्शन पर की गई है। कल नंदनवन पुलिस स्टेशन स्टाफला एक गुप्त बातमीदारावर माहिती मिळाली की एक इसम हा हसनबागच्या एका ठिकाणी त्याच्याकडे असलेले अग्निशस्त्र हे दुसऱ्याला देण्यासाठी येणार आहे। तर या ही माहिती ज्यावेळेस मिळाली ती माहिती आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही आमच्या स्टाफला एक योग्य त्या मार्गदर्शन करून सूचना देऊन सापळा लावला। त्यामध्ये माहिती मिळाल्याप्रमाणे एक संशयित इसम हसनबागच्या त्या ठिकाणी आला तर त्याचीही पंचासमक्ष अंगधडती घेतली असता त्याच्याकडे एक कंट्रीमेड पिस्टल व दोन राउंड मिळून आले। तर त्याबद्दल त्याच्याकडे कुठलाही शासकीय परवाना किंवा जे आवश्यक त्या कागदपत्र नसल्याने ते बेकायदेशीर हत्यार असल्याचं खात्री झालं नाही, त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम 325 कारवाई केलेली आहे। त्या कारवाई दरम्यान आम्ही त्याच्याकडे चौकशी केली असता ते हत्यार त्याच्याच एक नातेवाईक आहे दुसरा, त्यांनी त्याला दिल्याचं सांगितलं, मग तात्काळ त्यालाही ताब्यात घेऊन त्या गुन्ह्यात अटक केलेली अशा रीतीने त्या गुन्ह्यामध्ये दोन आरोपींना अटक केलेली आहे। मेन आरोपी जो आहे त्याचं नाव आहे मोहम्मद नदीम मोहम्मद इब्राहिम, वय 23 वर्ष, राहणार हसनबाग आहे। आणि दुसरा आहे त्याचा एक जो नातेवाईक आहे तो शाहरुख म्हणून आहे। तर हे दोन्ही रेकॉर्डवर आले, यापूर्वी दुसऱ्या आरोपीच्यावरही याच प्रकारचा गुन्हा नोंद आहे, तसेच काही दुसरे गुन्हे नोंद आहेत। अंदेशा लगाया जा सकता है कि यह किसी आपराधिक कारनामे को अंजाम देने के चक्कर में थे। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागड़े के साथ NBCN न्यूज के लिए दीपिका धनेश्वर की रिपोर्ट।